चिंटूचं काम झालं सोपं. भाग 3, उतरण एक यंत्र. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक फळी म्हणजे एक साधं यंत्र आहे. साधं यंत्र म्हणजे इंग्रजीत सिंपल मशीन. साधी यंत्र कार्य सोपं करतात. कमी ताकदीमध्ये जास्त भार उचलता येतो किंवा जास्त कार्य करता येतो. उतरण हे एक साधं यंत्र आहे. इंग्रजीत त्याला इन्क्लाइंड प्लेन म्हणतात. उतरणीचा कोन जास्त असेल तर उतरण वापरणं कठीण होतं. कोन कमी केला की कार्य सोपं होतं. पण कोन कमी करण्यासाठी उतरण अधिक लांब करावी लागते. त्यामुळे भार वाहून न्यायचं अंतर वाढतं. यामुळे अडचण निर्माण होते. पण लांब लचक उतरणीला लहान लहान उतरणीमध्ये विभागलं जाऊ शकतं. जिना हा अशाच तऱ्हेने उतरण विभागून केलेलं एक साधं यंत्र आहे. तुम्हाला कदाचित पटकन ओळखता येणार नाही अशा काही ठिकाणी उतरण वापरली जाते. जिन्याप्रमाणेच डोंगराभोवती बनवलेला वळणावळणाचा रस्ता ही सुद्धा एक उतरण आहे. अशा रस्त्यामुळे डोंगराचा चढ चढणं सोपं होतं. म्हणून हे सुद्धा एक यंत्रच आहे. उतरणीच्या मदतीनं लाकडात खिळा ठोकणं सोपं होतं. स्क्रू सुद्धा उतरण गुंडाळलेला एक खिळाच आहे. खिळा ठोकला तर तो आत जात असताना लहान अंतर पार करतो. त्यासाठी जास्त बल लावावं लागतं. तेवढंच खोल जाण्यासाठी स्क्रू मात्र अनेक वेळा फिरवावा लागतो. यात स्क्रूला अंतर जास्त पार करावं लागलं तरी बल मात्र कमी लावावं लागतं. उतरण हे एक साधं यंत्र आहे आपण पाहिलं. अनेक ठिकाणी लपून छपून ही उतरण साध्या यंत्राचं काम करत असते. बघा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सापडत आहेत का साधी यंत्र.